मित्रांनो, आज BSc ॲग्रिकल्चरच्या मिड टर्म एक्झामिनेशनच्या 3 प्रश्नपत्रिका आपण लक्षात घेणार आहोत. पहिली ॲग्रो 111 आहे, दुसरी मायबो 111 आणि तिसरी आहे ॲग्रो 112. तर पहिली प्रश्नपत्रिका थोडीशी आपल्याला लक्षात घ्यायची आहे सुरुवातीला. याच्यामध्ये बघा, पहिलाच प्रश्न आहे की इज द स्टडी ऑफ प्लांट्स इन रिलेशन टू सॉईल अँड क्लायमेट. तर याला काय म्हणतात? तर ऑप्शनमध्ये आहे सॉईल सायन्स, ॲग्रॉनॉमी, बॉटनी, डेअरी आणि अदर. तर एक ऑप्शन निवडा. दुसरा प्रश्न आहे, ए पर्सन हू एक्सपर्ट इन ॲग्रॉनॉमी इज नोन ॲज. ऑप्शन ए आहे ॲग्रॉनॉमिस्ट, सॉईल सायंटिस्ट, एंटमॉलॉजिस्ट आणि बॉटनिस्ट. तिसरा प्रश्न आहे की इज अ फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल अँड इम्प्लिमेंट्स फॉर लुझनिंग द सर्फेस क्रस्ट अँड ब्रिंगिंग फेवरेबल कंडिशन फॉर जर्मिनेशन ऑफ सीड. तर दोनच ऑप्शन आहे, टिल्ट आणि टिलेज, दोन्हीपैकी एक निवडा. चौथा प्रश्न आहे की फिजिकल कंडिशन रिझल्टेड फ्रॉम सॉइल इज कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हणायचं? दोनच ऑप्शन आहे पुन्हा एकदा, टिल्ट आणि टिलेज. पाचवा प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ सेकंडरी टिलेज. ए आहे हरोईंग, बी आहे सब सॉइलिंग, सी आहे डीप प्लोईंग आणि डी आहे विडिंग. त्यानंतर सहावा प्रश्न आहे की इज यूज्ड फॉर शुगर केन हार्वेस्टिंग. ब्लँक स्पेस दिलेला आहे. ए चॉपर, बी उधळ आणि सी थ्रेशर. तर असा 6 नंबरचा प्रश्न होता. 7 नंबरचा प्रश्न आहे की मोल्ड बोर्ड प्लोग इज यूज्ड फॉर, कशासाठी करतात हे? तर याचे ऑप्शनमध्ये आहे डीप प्लोईंग अँड इन्व्हर्शन, दुसरं आहे इनकॉर्पोरेशन ऑफ मॅन्युअर्स, तिसरं आहे मल्टीपर्पज आणि चौथं आहे अदर. 8 नंबरचा प्रश्न आहे, द मॅनिप्युलेटेड पार्ट ऑफ द सॉईल इज रेफर टू ॲज. याला काय म्हणायचं? सर्फेस सॉईल, सलाईन सॉईल, ॲसिडो सॉईल की अल्कलाईन सॉईल, ॲसिडिक किंवा अल्कलाईन, तर कुठल्या प्रकारचे सॉईल म्हणायचं त्याला, ते निवडायचं. 9 नंबरचा प्रश्न आहे, इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग एक्सेस प्लांट फ्रॉम फील्ड फॉर मेंटेनिंग ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन ऑफ क्रॉप. ए आहे थिनिंग, बी आहे होईंग, सी आहे गॅप फिलिंग आणि डी आहे अर्थिंग ऑफ. 10 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे, फॉर पुडलिंग ऑपरेशन इम्प्लिमेंट इज यूज्ड. कोणतं इम्प्लिमेंट वापरलं जातं पुडलिंग ऑपरेशनसाठी? राईस पुडलर, हु रिडजर आहे एक आणि केज व्हील आहे. तर बघा ते अशा पद्धतीने त्यापैकी एक निवडायचं आहे तुम्हाला. आता मायबोचे प्रश्न घेऊया आपण. स्टडी ऑफ फंजाय इज नोन ॲज. ए आहे मायकॉलॉजी, बी आहे फिजिओलॉजी, सी आहे फायकॉलॉजी. तर यापैकी एक निवडा. स्टडी ऑफ अल्गी इज नोन ॲज मायकॉलॉजी, फायकॉलॉजी, व्हायरॉलॉजी. तर तिन्हीपैकी एक निवडायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन रूट ऑफ हायर प्लांट अँड फंगस इज नोन ॲज. ए आहे मायकोरायझा, बी आहे रायझोस्पियर आणि सी आहे रायझोप्लेन. 3 पैकी एक करेक्ट आन्सर आहे. चौथा आहे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सर. तर ए आहे रायझोबियम, बी आहे ॲझोडोबॅक्टर, सी आहे सुडोमोनस. त्यानंतरचा प्रश्न आहे पाचवा, बीजे इज व्हेरी कॉमन इन फील्ड राईस, व्हीट, जवार. 3 पैकी एक ऑप्शन निवडा. सॉईल विच इज नॉट पार्ट ऑफ रायझोस्पियर इज नोन ॲज बल्क सॉईल, पीट सॉईल, मड सॉईल. 3 पैकी एक निवडा. कलिस्पेअर इज रिलेटेड टू कलिस्पेअर किंवा कलिस्पेअर, स्टेम, लिव्ज, फ्लावर. तर यापैकी एक निवडा. 8 नंबरचा प्रश्न आहे, द टर्म मायकोरायझा कॉइंड बाय फ्रँक हिल्टनर बटलर. 3 पैकी एक निवडा. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, प्लांट इज इनकॉर्पोरेटेड प्रोटेक्टंट इज वन ऑफ द टाईप ऑफ. याला काय म्हणाल? ए आहे बायोपेस्टिसाईड, बी आहे इन्सेक्टिसाईड आणि सी आहे मायक्रोबियल इन्सेक्टिसाईड. आता ॲक्च्युली तिथं थोडं स्पेलिंगचा प्रॉब्लेम दिसतोय. मायक्रो बी आय एस एल झालेलं आहे, मायक्रो बिसल इन्सेक्टिसाईड. ठीक आहे, जे असेल ते. 10 नंबरचं घेऊ आपण. व्हर्टिसिलम लॅकॅनी कंट्रोल्स, व्हर्टिसिलम लॅकॅनी कंट्रोल्स अफिड अँड व्हाईट फ्लाईज, त्यानंतर बग बेटल आणि हाऊस फ्लाईज. तर 3 पैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचं करेक्ट आन्सर. आता मेट्रोलॉजीचे प्रश्नपत्रिका आली आपल्याला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे. अतिशय दर्जेदार आणि थोडेसे अवघड प्रश्न आहेत त्यांचे. तर लक्षात घ्या की आपण म्हणतो की कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे हे चांगलं कॉलेज समजलं जातं आणि त्यांच्याकडची ही प्रश्नपत्रिका आहे. तर बघूया आपण कसे प्रश्न आहे ते.
A system of closed isobar with lowest pressure at the center is known as blank space दिलाए and system of closed isobar with highest pressure at center is known as पुन्हा blank space आहे. तर दोन ठिकाणी रिकामे जागा आहेत त्या भरायच्यात आपल्याला. A option आहे monsoon and sea wind, B आहे cyclone anticyclone, C आहे anticyclone आणि cyclone आणि D आहे trade wind and westerlies असं एक ऑप्शन आहे चौथं westerlies. ठीक आहे. त्यानंतर आहे द रेट ऑफ टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट इज नोन ॲज पुन्हा तिथं ब्लँक स्पेस आहे आणि इट इज डिग्री सेल्सियस पर किलोमीटर इन ट्रोपोस्फियर. तर याच्यासाठी ऑप्शनमध्ये इन्व्हर्जन 5.6, निगेटिव्ह लॅप्स रेट 4.5 आणि लॅप्स रेट 6.5 आणि थर्मल इन्व्हर्जन 3.5 असे ऑप्शन दिलेले आहे. इन ड्राय अँड कोल्ड क्लाउड सीडिंग पुन्हा तिथं ब्लँक स्पेस आहे अँड आर पुन्हा ब्लँक स्पेस देऊन आर यूज्ड इन आर्टिफिशियल रेन मेकिंग. तर काय टाकलं जातं त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड अँड सोडियम क्लोराईड पहिलं ऑप्शन, सिल्व्हर ब्रोमाइड अँड ड्राय आईस, सिल्व्हर आयोडाईड अँड वॉटर ड्रॉपलेट, सोडियम क्लोराईड अँड सिल्व्हर आयोडाईड. तर असे ऑप्शन दिलेले त्यापैकी एक करेक्ट आहे ते निवडायचं. ब्लँक स्पेस आहे अँड पुन्हा ब्लँक स्पेस फोर्सेस ॲक्टिंग टू प्रोड्यूस विंड. तर यामध्ये प्रेशर ग्रेडियंट आणि कॉरी ऑइल्स असं एक ऑप्शन आहे, दुसरं प्रेशर आणि लो दुसरं ऑप्शन, कायनॅटिक तिसरं ऑप्शन आहे कायनॅटिक आणि मेकॅनिकल आणि चौथं ऑप्शनमध्ये प्रेशर ग्रेडिएशन अँड करोला. तर असे चारपैकी एक करेक्ट ऑप्शन आहे ते आपल्याला निवडायचं. पुन्हा अँड म्हणजे ब्लँक स्पेस आहे अँड पुन्हा ब्लँक स्पेस आहे आर टाईप ऑफ मान्सून प्री डॉमिनंट इन इंडिया. तर ईस्ट वेस्ट साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट ईस्ट वेस्ट, साऊथ वेस्ट नॉर्थ ईस्ट, नॉर्थ साऊथ साऊथ ईस्ट असे चार ऑप्शन आहे. तर चारपैकी एक आपल्याला निवडायचं करेक्ट. ओझोन लेअर इज प्रेझेंट इन ट्रोपोस्फेअर आहे पहिलं ऑप्शन, मिझोस्फेअर, थर्मोस्फेअर आणि स्ट्रॅटोस्फेअर. तर यापैकी एक निवडा. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेव्हल इज ब्लँक स्पेस आहे अँड इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ पुन्हा ब्लँक स्पेस इन्स्ट्रुमेंटचं नाव द्यायचं. पहिलं ऑप्शन आहे 100 MB अँड बॅरोमीटर, 1013.25 MB अँड बॅरोमीटर, 0.01 MB अँड प्रेशर मीटर, 1 MB अँड प्रेशर गेज असं एक आहे ते. त्यानंतर द लाईन जॉईनिंग द इक्वल टेम्परेचर अँड प्रेशर ऑन द वेदर मॅप इज नोन ॲज पुन्हा ब्लँक स्पेस अँड रिस्पेक्टिवली. दोन ठिकाणी ब्लँक स्पेस दिलेला आहे तर तिथं आपल्याला भरायचं आहे ते. आयसोथर्म अँड आयसोबार, आयसोबार अँड आयसोटेक, आयसोहाईट अँड आयसोथर्म आणि आयसोबार अँड आयसोथर्म. तर असे चार ऑप्शन आहे त्यापैकी एक करेक्ट आहे. द क्लाउड ऑफ क्लाउड फॉल अंडर हाय अँड क्लाउड रिस्पॉन्सिबल फॉर रेनफॉल पुन्हा दोन ब्लँक स्पेस दिलेले आहेत. एक आहे सिरस अँड सिरोस्टॅटस, त्यानंतर आहे सिरो क्युमेलस अँड सिरस, पा सिरो ओ क्युमेलस क्युम्युलोलस आहे सिरिओ क्युम्युलोलस अँड सिरस, त्यानंतर आहे सिरस आणि क्युम्युलो निब्युस आणि नन ऑफ दीज. तर असे चार ऑप्शन आहेत, चारपैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं. तर हा एक प्रश्न होता त्यांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साईड कंटेंट इन ॲटमॉस्फिअर अँड सॉइल आर. तर इथं पुन्हा ब्लँक स्पेस आहे आणि पर्सेंट रिस्पेक्टिवली, तर 0.03 अँड 0.3, दुसरं आहे 0.3 अँड 0.003, 3.0 अँड 0.3 आणि लास्ट आहे 0.003 अँड 0.03. तर यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे निवडायचं होतं. तर इथं पुन्हा एकदा हा प्रश्न आपण रीड करूया. द क्लाउड फॉल अंडर हाय अँड हा परत ब्लँक स्पेस आहे क्लाउड रिस्पॉन्सिबल फॉर रेनफॉल. तर सिरस आहे एक, सिरोस्टॅटस दुसरं ऑप्शन आहे त्याचं, त्यानंतर
सिरो क्युम्युलस, क्युम्युलस अँड सिरस असं एक आहे, सिरस आणि क्युम्युलो निबस असं एक ऑप्शन आहे आणि नन ऑफ दीज आहे. तर या पद्धतीने हे प्रश्न होते. यामध्ये आदित्य गावडे, अजय गुल्हे, त्यानंतर प्रबुद्ध रामटेके आणि अशु बिराडकर, तर या विद्यार्थ्यांनी आपल्याला हे प्रश्न पाठवले होते. आणखी खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत, जसजसं वेळ मिळेल तसतसं आपण त्या टाकत राहू. या ठिकाणी पुन्हा एकदा थांबतो. धन्यवाद.